नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ब्रेकफास्ट रेसिपी गोड पुऱ्या। एकदम साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे। गूळ तुमच्या आवडीप्रमाणेच घाला आणि गूळ आणि पाणी हे थंड झाल्यावर मग पीठ भिजवा। तर चला आता आपण सुरुवात करूया गोड पुऱ्या करायला। आणि नेहमीप्रमाणेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राइब पण करायला विसरू नका। थँक यू। गोड पुऱ्यांसाठी लागणारं साहित्य आपण आता पाहणार आहोत। हा एवढा गूळ घेतलेला आहे। गूळ मी अंदाजानेच घेते पण आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी मोजून घेतलेला आहे। हा एवढा गूळ घ्यायचा आणि गूळ बुडेल एवढंच पाणी घालायचं ह्याच्यात। हे बघा, अगदी एवढंच पाणी घालायचं कारण ते आपल्याला सगळं कणिक मळताना संपवून टाकायचं आहे। आणि ह्याच वाटीनी दोन वाट्या कणिक घेतलेली आहे। त्याच्यानंतर हे मीठ आहे, हे थोडंसं मीठ घालणार आहे आणि तेल, एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। ह्या कणकेत आपण नेहमी कणिक भिजवतो आपण चपाती करताना, तसंच मीठ घालायचं तेवढंच। गुळात मीठ असतं त्याप्रमाणे थोडंसं कमी घाला। आणि हे गूळ आणि पाणी आता आपण गरम करून घेणार आहोत, म्हणजे उकळी आली की ताबडतोब बंद करायचं, नाही तर त्याचा पाक होतो। आणि मग ते थंड झाल्यावरती हे पीठ भिजवायचं आहे। तर चला आता आपण हे गूळ आणि पाणी पहिल्यांदा गरम करून घेऊया। बघा, आता हे गूळ आणि पाणी उकळायला सुरुवात झाली, लगेच मी गॅस बंद केला कारण गॅस नाही बंद केला तर मग त्याचा पाक होतो। आणि हे गूळ पाणी आहे त्यानेच हे गव्हाचं पीठ आपण भिजवायचं आहे। ह्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे दोन पळ्या आणि मग हे गूळ पाणी आहे त्यानी पीठ भिजवायचं आहे। हे गूळ पाणी पूर्ण संपवून टाकायचं आणि जर लागलं तर दुसरं पाणी घ्यायचं। आपण नेहमी पुऱ्यांना कसं पीठ भिजवतो तसंच भिजवायचं आहे, जास्त घट्ट नाही जास्त सैल नाही। हे बघा, आता आपण जसं कणिक मळताना म्हणजे गव्हाचं पीठ भिजवताना जितकं तेल घालायचं तितकंच तेल घातलेलं आहे। आणि हे आता गूळ आणि पाणी थंड झालेलं आहे, आता ह्यानी आपण हे पीठ भिजवणार आहोत। नेहमी पुऱ्याला भिजवतो तसं। आणि मग शेवट थोडंसं तेल घेऊन ते पीठ झाकून ठेवायचं मळून। आणि मग एक 10-15 मिनिटं झाकल्याच्या नंतर मग पुऱ्या करायला घ्यायच्या। हे बघा, हे आपण आता ह्या गुळपाण्याने पीठ भिजवणार आणि लागलं तर मी थोडंसं साधं पाणी पण घालणार आहे। हे आता आपलं पीठ भिजवून तयार आहे। आता आपण नेहमी पीठ भिजवताना जसं तेल घेतो तसंच शेवटी हातावर तेल घ्यायचं आणि हे पिठाला लावून नीट मळून घ्यायचं। आणि मग हे झाकून आता 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहे। जरा जास्त झाली तरी चालेल, काही हरकत नाही। आणि गूळ घेताना गूळ तुमचा कमी जास्त झाला तरी काही हरकत नाही, त्याचं काय असं प्रमाण असं नाही आहे। आता हे 15 मिनिटं झाल्यावरती मी कणिक घेतलेली आहे आणि त्याचे आपण नेहमी पुऱ्यांना जसे करतो तसे हे असे गोळे करून घेतलेले आहेत। हे बघा, आता हा गोळा मी लाटून घेणार आहे। आता हा गोळा आपण लाटून घेणार आहोत। हा बघा, हा नेहमी आपण पुऱ्या करतो तसाच लाटायचा आहे। जर पीठ लावलं तरी चालेल, मी काय लावलेलं नाही आहे पण तुम्ही खाली पीठ लावलं तरी चालेल। ही बघा, या पुऱ्या अशा साधारण जाडसरच अशा लाटायच्या, म्हणजे मग त्या व्यवस्थित फुगतात। आता ह्या लाटून झालेल्या आहेत, आता आपण त्या तळून घेणार आहोत। हे बघा, आता तेल चांगलं तापलेलं आहे। छोटासा गोळा मी टाकून बघितलेला आहे पिठाचा, तो वरती आला म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण त्याच्यात ही पुरी सोडणार आहोत। ही बघा,
ही चांगली अशी फुगून वरती येते. जर फुगली नाही तर असं कडेनी दाबायचं म्हणजे मग पुरी चांगली फुगते. ही बघा, ही आपली गोड पुरी रेडी. मिरचीच्या लोणच्याशी बऱ्याच जणांना आवडते म्हणून मिरचीचं लोणचं ठेवलेलं आहे.